हवामान खाते ने उत्तर महाराष्ट्र गारपीटी का इशारा दिलेला असतानाच आज तापमानात कमालीची घट झाली आहे। यात औरंगाबादचा पारा घसरला तर ग्रामीण भागात सकाळी जास्तीत जास्त धुई पडलेली आहे। त्यामुळे वातावरणात हलकीशी हवा असल्यामुळे जोमणाऱ्या थंडीचे अनुभव सध्या औरंगाबादकर घेत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून हवामान खात्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाचा व गारपीटीचा अंदाज लावला होता। आलेल्या धुळीच्या वातावरणात देखील तापमानाचा पारा घसरल्याचे दिसून येत आहे। येणाऱ्या दिवसात आणखी धुई घट घडणार होणार आहे। काय सांगाल आपण दादा, जे आता हे जे वातावरण या वातावरणासंदर्भात त्या वातावरणामध्ये आता मालावर परिणाम होत आहे। मालावर परिणाम झाला, शेतकऱ्याची परेशानी, पिकावर खर्च होतो जास्त, माल तसं हे होत नाही ना, निघत नाही। नेमकं काय म्हणाल या वातावरणाला तुम्ही? वातावरण काय आता परिणाम खूप जाणवतो ना शेतीवर। याच्यामुळं काय कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान, काही माहिती आहे का आपल्याला? याची गव्हावर परिणाम होतो, कांद्यावर होतो, बाजरीवर मह पडतो, याच्यामुळं भरपूर परिणाम होते। आपण काय म्हणजे शासना काही सांगू इच्छिता का की काही मदत शासनाकडून? आता शासनाकडून मदत मिळालीच पाहिजे थोडीफार, कारण शेतकऱ्याला कसं आता एवढं खर्च करायचं, आता खर्च निघत नाही ना शेतीवर। आता एवढं आपण शेतीला खर्च केला, ते खर्च काहीच म्हणजे उत्पन्न होत नाही आणि खर्च जास्त होतो। धुई पडलेली 2 दिवसापासून धुई पडली, मालावर परिणाम झालेले। आता कधी पाऊस येतो, कधी कमी ज्यादा होतो, अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान होते शेतकऱ्याचे। आता या मी आता एवढं खर्च केलं, पण आता उत्पन्न तेवढं झालं पाहिजे ना आम्हाला। नाही झालं तर काय, शासनानं थोडीफार थोडी मदत करायला पाहिजे ना शेतकऱ्यासाठी। बरोबर की नाही? आपलं नाव? माझं नाव पवन अप्पासाहेब साबळे।